की हे आंदोलन भरकटत चाललेलं आहे, दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे, याचा विचार मनोज जरंगे पाटील त्यांची टीम आणि मराठा सकल मराठा समाजाने घेणं गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये किंबहुना या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या ज्या प्रक्रियेमध्ये जे जे नेते आहेत त्यांनाही देखील विचार करण्याची वेळ आहे की हे आंदोलन जे हिंसक का होत आहे, कारण याच्या मागे कोण आहे आणि हे आत्महत्येचं प्रमाण आत्महत्या का होत आहेत याच्या मागे कोण आहे याचा विचार मराठा समाजातल्या नेत्यांनी केला पाहिजे. आणि अशा प्रकारची गावबंदी जे नेते या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा भावनेतून काम करतायत त्यांनाच जर आपण गावबंदी करू लागलो, आपापसामध्ये जर याच्यामध्ये मतभेद होऊ लागले, आपापसात संघर्ष होऊ लागला तर याला गालबोट लागेल. आणि मराठा समाजाची जी सहानुभूती आहे, मराठा समाजाबद्दल जे एक शिस्तीचं एक जगाने देशाने सगळं पाहिलेलं आहे त्याला गालबोट लागेल. आणि जी सहानुभूती आज मराठा समाजाच्या पाठीशी आहे अशा प्रकारामुळे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय म्हणजे एक सहानुभूती देखील कमी होऊ शकते. आणि म्हणून या मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले जी आंदोलनं झाली आतापर्यंत शांततेने झालेली आहेत, आता याला गालबोट लावण्याचं काम हे कोण करतंय याचा विचार देखील आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे. आणि तुम्हाला पण एक एक मिनिट काय करणार ऐका, एक पहिली गोष्ट तुम्हालाही सांगतो मी, मीडियालाही सांगतो मी सगळ्या, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानता ना स्वतःला, लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात तुम्ही. आणि माझी तुम्हालाही विनंती आहे, कुठल्या तुम्ही देखील एक समाजाचा भाग आहात, तुमच्या माध्यमातून देखील आम्ही जे आज निर्णय घेतले, आज जे निर्णय घेणार आहोत किंबहुना जे निर्णय घेतले, आज मराठा समाजाला आम्ही काय काय देतोय ते जाहिरातीच्या माध्यमातून उपसमितीने केलं होतं. काय किती आपण त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे आपण दिलेलं आहे तुम्हाला मी सांगतो, आम्ही देण्याची भूमिका आमची प्रामाणिक आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 4000 लोकांना अधिसंख्येपदांच्या लोकांना जे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर मधल्या ज्या पिरियडमध्ये ज्यांच्या सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस या एकनाथ शिंदेने केलं, तेव्हा सगळे घाबरत होते असं होईल तसं होईल, पण ते आज नोकऱ्या करतायत. त्याचबरोबर सारथी बार्टी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या माध्यमातून देखील आज जवळपास 67,000 तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 5,800 कोटीचं कर्ज वाटप झालंय, त्याचं व्याज आम्ही सरकार भरतोय. आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही आज ठरवलं की बँकेचं लोन सुटसुटीतपणे मिळालं पाहिजे, सुलभतेने मिळालं पाहिजे, आणि त्याला जो मराठा तरुण आहे त्याला उद्योग करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा तज्ज्ञ लोकांची देखील त्या कमिटीमध्ये आम्ही नियुक्ती करतोय. सारथीला देखील सारथीमध्ये देखील IAS IPS MPSC खूप मोठ्या प्रमाणावर मुलं त्याचा फायदा घेत आहेत. आणखी त्याच्यामध्ये जॉब ओरिएंटेड कोर्सेस देखील आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याची संख्या जी आहे ती संख्या देखील समान सगळ्यांना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही हॉस्टेलचं भाडं देखील आपण वाढवलं ना, 6,000 पर मंथ 10 महिन्याचे 60,000 तेही वाढ केले. म्हणजे जे ज्या माध्यमातून मराठा समाजाला इतर समाजाला OBC ला ज्या सवलती मिळत आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे यावर देखील कटाक्षाने आमचं सरकार काम करतंय. त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही आणि त्याच्यात आणखी जे जे काही अधिकच त्यांनी सजेशन द्यावं आंदोलनकर्त्यांनी त्याचा देखील आम्ही विचार करून त्याचा अंतर्भाव करू. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हक्काचं हे देखील आम्ही त्याच्यावर देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करतोय. जे फायदे जे आहेत त्याच्यात आणखी काय करता येईल तेही आम्ही करू. पण तुम्हाला देखील माझी विनंती आहे की समाजामध्ये
काही अशा घटना घडतात त्याला आपण देखील माध्यमाच्या माध्यमातून किती वेळा प्रसिद्धी द्यायची। शेवटी राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची जशी आहे, नागरिकांची जशी आहे, तशी तुमच्या मीडियाची पण आहे। तुमच्या मीडियानी पण याची दखल घेतली पाहिजे। तुम्ही ज्या माध्यमातून लोक शांततेचा मार्ग स्वीकारतील अशा प्रकारच्या देखील बातम्या तुम्ही आणि ही वस्तुस्थिती तुम्ही लोकांसमोर मांडली पाहिजे। आम्ही खोटं बोलणार नाही, खोटं काम करणार नाही, लोकांना बिलकुल फसवणार नाही। जे आम्ही करू ते एकदम फुलप्रूफ करू, टिकणारं करू आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं करू हा विश्वास आम्हाला आहे। आणि या विश्वासाच्या जोरावरच आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि सरकार पूर्णपणे आज या मराठा समाजाच्या आरक्षण देण्याच्या पाठीशी आहे। काही इतर समाजाला कुठलाही धग न लागता, इतर समाजावर अन्याय न करता हे शक्य आहे आणि म्हणून ते आम्ही बोलतोय। त्यामुळे तुम्ही देखील मी बोललो त्याचा अर्थ वेगळा काढू नका। नाही, मराठे भरकटत चाललेले नाही। कुणीतरी आमच्या आंदोलनाला गालबोट लावतंय, आमचं शांततेचे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे लोक वाचाळ पद्धतीनं बोलतात ते आवरावे। काहीही या राज्यात होणार नाही, त्यांचीच इच्छा आहे। एक आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, नाही तुम्हाला आता बोला त्रास होतो, मला माहिती मला काय त्रास। मी एक एक शब्द असा कणून कुठून बोलत इतका त्रास मला होतो। उलट त्यांचेच काही लोक म्हणतात आमचे कार्यालय फोडी टाका, बळत बळत सरकार पक्षातली। तुम्हाला ह्यो शब्द भयानक वाटत, कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडायची नाही। तुमचेच लोक तुम्ही आवरा म्हणा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचे लोक आवरा। आमचे लोक शांततेत आंदोलन करतात, त्यांनाच कायदा सुव्यवस्था बिघडावी वाटती, पण आम्ही बिघडीत नाही। फक्त आमच्या वाट्याला गेला मग काय पर्याय सांगा बरं। तुम्हाला उंची खवळलं तरी तुम्ही खाली बसत नाही, किंवा तुम्ही खाली बस म्हणले तरी तुम्हाला वाईट वाटतं। इथले आले जनते जर आप म्हणलं बोल नका तरी वाईट वाटतं, बोल म्हणलं तरी वाईट वाटतं। मग मला सांगा एवढं मोठं राज्यात आंदोलन सुरू आहे स्वतःच्या लेकराचे हिताला, तुम्ही जर त्यांना आडो बोलता तर ते कसं सोडते? तुम्ही बोलत नका ना, ते बिचारे तुम्हाला काहीच म्हणत नाही, तुम्ही वाटत जाता त्याच्या आधी। मुख्यमंत्री असं म्हणाले की जे जुनं आरक्षण आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात काम सुरू आहे आणि ते दृष्टिक्षेपात आहे, आणि दुसरं या सगळ्या चौकशी तपासणीमध्ये काही त्रुटी आहेत किंवा या सगळ्या समितीच्या कामकाजामध्ये थोडे त्रुटी आहेत, त्या लवकरच दूर होतील आणि हा मार्गही पूर्णतः मार्गी निघेल दोन्ही पातळ्यावर। त्यामुळे थोडा वेळ लागेल आणि तो वेळ द्यावाच लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। तर तुमचे काही त्या वेळासंदर्भात तुमचं काही आहे का? कारण शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेला काही काळ लागणारच आहे ना। 40 दिवस जरी म्हणलं तुम्ही, सरकारनं जरी चूक केली असली तरी समितीचं एक म्हणणं आहे की आणखी काही काळ लागू शकतो कायद्याच्या बाबतीत थोडी नाही लागत। म्हणूनच मी प्रश्न विचारले होते, या प्रश्नाचे उत्तर द्या। क्युरिटी पिटिशनचा आमचा रिव्ह्यू पिटिशनचा आमचा काही उपयोग प्रश्न नाही। आम्ही आमचा हक्काचं कुणबी प्रमाणपत्र मागेल, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान मराठा समाजाने केलेला आहे, ते रद्द केलेलं आहे। फक्त क्युरिटी पिटिशनचा आणि याचा आमचा काही संबंध नाही। तरी पण आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता, तुम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत आणि मागणीबाबत पंतप्रधानाला बोलले का? याचं उत्तर आत्तापर्यंत नाही। याचा अर्थ असा होता की तुम्ही आरक्षणाबाबत काहीच सांगितलं नाही, राज्य केंद्र सरकारनं हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरिटी पिटिशनची तारीख पडूच शकत नाही। मी म्हणत जरा घेतो शब्द आहे तुम्हाला, सरकारने केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरिटी पिटिशनची तारीख पडू शकत नाही। तुम्ही शिर्डीत येऊन बोलू शकत नाहीत तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कशा? कारण ही क्युरिटी पिटिशन ऐकताय ना, ही क्युरिटी पिटिशन 13 तारखेला दाखल केली आहे, तुम्हाला माहीत नसले तर सांगतो। 14 तारखेला आपला विराट सभा होती, त्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी तारीख पडली असती, परंतु आपण त्याच्यानंतर जवळपास 30 दिवसानं सरकारला विचारलं, तुम्ही केंद्र सरकारला पंतप्रधानाला सांगितलं का? त्यांना वाटलं आपण येलेच आहेत,
यांनी जर त्यांना सांगितलं असतं, त्यांनी पंतप्रधानांनी शिर्डीत काही ना काहीतरी उल्लेख केला असतो. हे जर पंतप्रधानांना सांगूच शकत नाही तर क्युरिटी पिटिशनवर मराठ्यांना न्याय मिळूच शकत नाही. कारण तिच्या तारखा आणखीन पडल्या नाहीत आणि तिच्या तारखा पडल्या तर 5-5 वर्षेसुद्धा पडू शकते. आणि घ्यायची का नाही घ्यायची, आलं लक्षात, घ्यायची का नाही घ्यायची. आणखीन सुप्रीम कोर्टाच्या हातात यांनी फक्त दाखल केलेली, तिचा पुनर्विचार करायचा का नाही करायचा हे कोर्ट ठरवेल. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं नाही, त्याचं आता आमचं त्याचं देणं घेणं नाही. दुसरा विषय समितीचा होता तुमचा. समितीजवळ अहवाल 5,000-10,000 पानाचा ठेव खूप झाला, त्याच्यावर महाराष्ट्रात तुम्ही न्याय देऊ शकता. द्या आता, उघड उकरून काढू नका, मराठी गरम करू नका. धन्यवाद.